गेल्या 6 दिवसांपासून पावसामुळे कोल्हापूर सांगली अक्षरशः उद्ध्वस्त झालंय, त्यामुळे महामार्ग बंद झाल्यानं वाहतूक ठप्प झालीय, त्यामुळे ट्रक चालकांचा खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान आता माणूस की जपत ट्रक चालकांना आधार देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना या पुढे सरसावल्या आहेत। ट्रक चालकांच्या खाण्यापिण्यासाठी अशा वेळी सामाजिक बांधिलकी म्हणून महामार्गावर अनेक सामाजिक संघटना यांनी ट्रक चालकांना पोटभर नाश्ता देण्याची व्यवस्था केली आहे। सुमारे 200 ट्रक चालक कराड येथील वाठार येथे महामार्गावर 6 दिवसांपासून ठाण मांडून आहेत। त्यांना मायेचा आधार देण्याचं काम आता सुरू झालंय, त्यामुळे ट्रक चालकांची भूक भागवण्यासाठी सर्वजण सामाजिक कार्यकर्ते झटत आहेत।